नमस्कार, मी शुभांगी राणे, क्रिएटिव्ह चॅनल आर्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मुलांना आता जवळ कोणता सण येतोय बरं? सध्या कोरोनाच्या काळात रोज आपल्याला वार कोणता आहे आणि तारीख कोणती आहे हेच माहिती नसतं. तर आता पुढचं येणारा सण कुठचा आहे हा काय माहिती असणार आहे? खरं म्हणजे घरात बसल्यामुळे कोरोना आपल्या मेंदूला झालेला आहे, आपल्या शरीराला नाही. तर आत्ता काही दिवसातच आषाढी एकादशी आहे. आता जर आपण शाळेत जात असतो तर आषाढी एकादशीचा सण किती मोठ्या ह्याच्यात आपण साजरा केला असता. वेगवेगळ्या चित्रकलेच्या स्पर्धा असतात, आपण डेकोरेशनचं काम करतो, स्पीच करतो, वेशभूषा करतो, किती छान छान ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये राबवल्या जातात. पण करोनामुळे आपण घरातच बसलेलो आहोत आणि हा उपक्रम काय राबवता येत नाही. पण असं म्हणून आपण थांबायचं नाही आहे. आपण पंढरीची वारी, पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी नक्कीच चित्रात काढू शकतो आणि त्या चित्र काढून त्याचा आनंदही घेऊ शकतो. त्याने निदान आपल्याला निदान थोडं तरी समाधान होईल की आपण आषाढी एकादशी निमित्त काहीतरी काढले. म्हणून आज आपण आषाढी एकादशीला जाणारे वारकरी किती नाचत गाचत जात आहेत हे मी दाखवणार आहे. हा व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. खूप सोप्या पद्धतीने मेमरी ड्रॉइंग दाखवलेलं आहे, रंगकामात सगळी माहिती सांगितलेली आहे. तसंच तुम्ही पाहून रंगवा, पूर्ण करा आणि मला नक्की पाठवा. म्हणजे मलाही समजेल की मी काढलेलं चित्र तुम्हाला किती समजलं आहे. चला तर मग आज आपण मेमरी ड्रॉइंग काढूया पंढरीची वारी. हॅलो एवरीवन, टुडे इज अ मेमरी ड्रॉइंग. चला तर मग बॉर्डर करूया 1 सेंटीमीटरची. चारी बाजूने 1 सेंटीमीटरची बॉर्डर आखून घेऊया. पंढरीची वारी, पंढरीची वारी करताना आपण वारकरी चालत विठ्ठलाच्या दारापर्यंत जातात. ते कसे जातात तर आपण आधी त्यांचं डिटेलिंग करूया. सर्वात प्रथम एका बाईचा चेहरा आपण ड्रॉ करतो आहे. केसांचा आकार ड्रॉ केला आहे. हा बघा, हा चेहरा आहे. आता इथून ह्या मानेचा आकार आणि हा तिच्या साडीचा आकार. बऱ्याचदा नऊवारी साडी नेसलेल्या बायका असतात आणि नऊवारी साडीच ही छान वाटते. आता बघा किती छान प्रकारे ती बाई विठ्ठलाचं नाव घेत चालत चालत पंढरीची यात्रा करत आहे. डोक्यावर तुळशीचं रोपटं घेतलेलं आहे. आणि पायामध्ये चप्पल अजिबात नाही आहे. अनवाणी जातात ही लोक, यांच्या पायामध्ये चप्पल नसते. आता बघा चेहरा दाखवूया हिचा. दोन डोळे काढूया, छानसं नाक आणि चेहऱ्यावर हसू. अशा प्रकारे त्या बाईचा आकार आपण काढलेला आहे. आता सोबतचा तिचा वारकरी काढूया. वारकरीने फेटा घातलेला आहे. हातामध्ये त्याने काहीतरी वाद्य घेतलेलं आहे. जे वाजवत विठ्ठलाचं नाव घेत तो जात आहे. हा बघा अशा प्रकारे गळ्यामध्ये त्याने ते बांधलेलं आहे. आता बघा त्याने काय घातलं आहे. त्याने सदरा घातला आहे, धोती घातली आहे. वारकऱ्यांचा हा वेशभूषा अशीच असते
पांढरा सदरा आणि धोतर हे वारकर यांचं वेशभूषा आहे आणि बायकांची नऊवारी साडी. हे बघा अशा प्रकारे आता दुसरा वारकरी आपण काढत आहोत. त्याने गळ्यामध्ये एक शाल घेतलेली आहे. त्याने सुद्धा पांढरा सदराच घातलेला आहे. हातामध्ये चिपळी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये झेंडा पकडलेला आहे. भगवा झेंडा घेऊन तो घेत जात आहे. हे सगळे अनवळणी चालत चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे. बघा चेहऱ्यावरती हसू, अजिबात शंका नाहीये. विठ्ठलाचं नाव घेत अगदी आनंदात जात आहेत. आता बघा ह्यांचं बॅकग्राऊंड आपण काढूया. माणसांची फिगर ही झालेली आहे. आता इथे बॅकग्राऊंडला काय काढूया, पंढरपूरचं दृश्य म्हणजेच पंढरपूरला कशा प्रकारची मंदिरं असतात, काय काय असतं, दीपस्तंभ असतो, असं आपण बॅकग्राऊंडला काढणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, विषयाशी जुळेल असं आपण दृश्य पाठीमागे काढत असतो. हे बघा दीपस्तंभ काढलेला आहे. आता वेगवेगळ्या आकाराची मंदिरं आपण काढणार आहोत. मंदिरांना झेंडा आहे. आता बघा इथे सुद्धा आपण एक झेंडा काढणार आहोत. अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड हा पूर्ण झालेला आहे. आता आपण कलरिंगला घेऊया. पोस्टर कलर मी घेतलेले आहे, पाणी घेतलं आहे, पॅलेट घेतली आहे. आधी ऑरेंज कलर घेऊया. वारकऱ्यांनी जी धोती घातली आहे त्याला आपण ऑरेंज कलर देणार आहोत. आधी प्लेन ऑरेंज कलर द्यायचा आहे, मग आपण त्याच्यावरती शेडिंगचा भाग करणार आहोत. हा बघा अशा प्रकारे ऑरेंज कलरची ओढणी सुद्धा दाखवायची आहे. सदरा नेहमी पांढऱ्या रंगाचाच असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण रंग दाखवणार नाही आहोत. म्हणून त्यांचा फेटा सुद्धा आपण ऑरेंज कलरचाच करतोय. त्याच्या हातातला झेंडा सुद्धा आपण ऑरेंजच करतोय. अशा प्रकारे ऑरेंज हे झालेलं आहे. आता आपण ब्रश क्लीन करूया, व्हाईट कलर घेऊया आणि स्किन कलर बनवूया. स्किन कलर कसा बनतो बरं? स्किन कलर व्हाईट कलर आधी आपण पॅलेटमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज मिक्स करायचा. हा बघा स्किन कलर आपला तयार झालेला आहे. आता आपण हा स्किन कलर त्यांच्या हाताला पायाला सगळीकडे देऊया.
स्किन कलर बनवणं खूप सोपं असतं. चेहऱ्याला पूर्ण आधी स्किन कलर द्या, मग आपण पुन्हा रंग सुकल्यानंतर त्याच्यावरती मार्करने डिटेनिंग करूया. हे बघा अशा प्रकारे. आता हा स्किन कलर सुकणं फार महत्त्वाचं आहे, तोपर्यंत आपण ब्रश क्लीन करूया आणि आपण आता तिच्या साडीला रंग देऊया. साडीचा रंग हा रेड असणार आहे. आधी रेड कलर हा पूर्णपणे आपण देऊया. हा बघा अशा प्रकारे. आता आपण ब्रश क्लीन करूया आणि ग्रीन कलर घेऊया, डार्क ग्रीन. त्याच्या ब्लाऊजला आपण डार्क ग्रीन देतोय, त्याचबरोबर तिच्या हातातल्या बांगड्या सुद्धा आपण ग्रीन करतोय. हा बघा अशा प्रकारे आपण ग्रीन कलर कुठे कुठे वापरतोय. तुळशीच्या रोपट्याला सुद्धा आपण ग्रीन करतोय. आता बघा ऑकर येलो वापरते मी. ऑकर येलो खाली ग्राउंडला द्यायचा आहे. चालत ते जात आहे, साहजिक आहे, रस्त्यावर माती ही असणारच आहे, त्याच्यामुळे पूर्ण ब्राऊन असं आपण देणार नाही हो. ऑकर येल्लो देतोय. वॉश देतोय, त्याच्या पाण्याचं प्रमाण एकदम मिडियम ठेवा, जास्तही नाही आणि कमीही नाही. कमी घेतलात तर रंग डार्क येणार आणि जास्त घेतलात तर रंग खूप पातळ होणार आणि सुकायला खूप उशीर होणार. म्हणून मीडियममध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रंग सुकणारसुद्धा आणि जास्त डार्कसुद्धा येणार नाही. ओके, हे बघा आता आपला बॅकग्राऊंड हा सुकू दे. सर्वात प्रथम सगळ्या ठिकाणी आपण एक एक वॉश कसला देत आहोत, प्लेन देत आहोत, मग आपण शेडिंगचा भाग करणार आहोत. आता बघा ग्रे कलर करायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी ब्लॅक कलर लागणार आहे. पुन्हा आपण व्हाईट घेतोय. व्हाईटचं प्रमाण जास्त घ्यायचं ग्रे करताना. आणि किंचित ब्लॅक घ्यायचा आहे. हा बघा किंचित ब्लॅक घेतला तरी किती डार्क ग्रे झाला आहे. आता हाच ग्रे कलर आपण बॅकग्राऊंडला इथे देणार आहोत. हा बघा अशा प्रकारे आपण ग्रे कलर मागच्या बॅकग्राऊंडच्या जी मंदिरांचे आकार आपण काढलेले आहेत त्यांना देत आहोत. पूर्वीची मंदिरं ही दगडांची असतात, त्याच्यामुळे त्यांना ग्रे कलर असतो. हे बघा अशा प्रकारे आधी
ग्रे कंप्लीट करूया। ओके आता बघा त्या झेंड्यांना सुद्धा तोच रंग देणार आहोत आपण। हा बघा बॅकग्राऊंडला जास्त आपण डार्क करत नाही आहोत, कारण बॅकग्राऊंड हा आपल्याला जास्त उठून दिसायचा नाही आहे। आता मी ग्रे मध्ये थोडासा डार्क ग्रे तयार केलाय। हा बघा शॅडोच ब्राउन मध्ये दाखवायचं आहे।
आता केसाला तिचा काळा रंग देऊया. लाइट ब्लू दो या बैकग्राउंड में अशा प्रकारे बॅकग्राऊंड असं कंप्लीट करूया लाईट ब्लूने. आता ब्रश क्लीन करूया, रंग आता ठेवून देऊया. आता मार्कर नाही आपण बॉर्डर करूया. अशा प्रकारे आता थोडीशी आपण साडीवरती डिटेलिंग करूया.